उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नाशिक जिल्ह्यामध्ये आज एकूण 6 बाजार समित्यांच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून यामध्ये पिंपळगाव या महत्त्वपूर्ण बाजार समितीमध्ये देखील मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करत पिंपळगाव बाजार समितीची सत्ता काबीज केली आहे. तर माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये ठाकरेगट अर्थात माजी आमदार अनिल कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यामध्ये सरळ लढत होती. मात्र अनिल कदम यांचे चुलत बंधू आणि त्यांचे कट्टर विरोधक मानले गेलेले यतीन कदम यांनी देखील अपक्ष उमेदवारी केलेली होती आणि त्यात त्यांनी दणदणीत विजय संपादन केलाय. हा निकाल लागताच अनिल कदम आणि यतीन कदम या दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि या वादाचं थेट रूपांतर हाणामारीत झालं. यामुळे पिंपळगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस प्रशासनाने तात्काळ गर्दीला पांगवत त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.